एकूणच मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आणि कोण आमदार होईल? दादा नमस्कार, नमस्कार। मतदारसंघात काय वाटते? मतदारसंघात आता बॅनर बाई चावला नसते महेश शिंदेची, काम काहीच नाहीत, नुसतं आपलं यायचं नारळ फोडायचं, राम राम बघू पुढच्या पंचवर्षीला काम। विरोधक म्हणतायत की त्यांनी 5 वर्षात बरीच कामं केली आहेत। आमच्या इकडे काहीच नाहीत काम, नुसती बॅनर लावलेत, भूमिपूजन केलंय, झालं काम। कोट्याचं काम आणलं पण कोट्याचं काम काय झाले नाही आमच्या इथं। मग काय वाटतंय मतदारसंघात कोण आमदार होईल? बघू आता जनता ठरवेल, हा पर्यट तो होणारच आहे। हा साहेब आमचे शशिकांत शिंदे साहेबच काम करतायत। आता आमदार नसून आमचा बऱ्यापैकी फंड आलेला आहे गावात, आमदार असून काय उपयोग नाही त्यांचा। आता कमी फंड आलाय आणि नुसती बॅनरबाजी झाली करोडांची, उपयोग नाही असं काय। लाडकी बहीण योजनेचा महायुतीला या मतदारसंघात फायदा होईल? लाडकी बहिणी आतापर्यंत आठवलं नाही, इलेक्शन तोंडावाले की लाडकी बहीण चालू केलेले, ते थोडक्यात आम्ही दाखवले झाले बाबा बघू। मग त्याचा फायदा नाही होणार त्यांना? नाही हाय भाऊ काहीच नाही, नोकऱ्या द्या पुन्हा शेतकऱ्याला काय। सोयाबीनचं दर आहे का 8,000 सोयाबीन होतं, 4,000-3,000 चाललाय जर आत्ता, त्याला हमी भाव दिला असतं तर काय 3,000-1,500 काय गरजच नव्हती आत्ता। केंद्र सरकार पण शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून महिन्याला पैसे देते। अहो त्यांचंच पैसे खाते आणि तशीच माघार देतात निम्म्या किमतीत पैसे खात्यात शेतकऱ्यांचं। हा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे। हो कष्टाचं त्यांच्या भेटलंच पाहिजे, तशी योग्य हमी भाव दिला तर कशाला 1,500 तरी पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांचं। या मतदारसंघात दडपशाहीचं राजकारण होते अशी चर्चा आहे, त्याबाबत काय सांगाल? आता राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर चालू आहे, महेश शिंदे आल्यापासून अत्यंत नको तसलं राजकारण होतं खरोखर। नेमकं कसं काय राजकारण होतंय नको तसलं? पैसे म्हणा, पैशाचे आम्ही दाखवलं जातंय, कार्यकर्त्यांनी दमदाटी होते, असं तसं भरपूर राजकारण चालू आहे आता। महाराष्ट्रात कुणाचं सरकार येईल वाटतंय? महाविकास आघाडी। गेल्या काही वर्ष 2-3 वर्षापूर्वी शिवसेना फुटली, महेश शिंदेनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला, तर ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी शशिकांत शिंदेनी हे शरद पवारांसोबत राहिले, तर या दोन्ही गोष्टींचा मतदारसंघावर कसा परिणाम दिसणार? गद्दारला जागाच नाही आमच्या इकडे। आता एकनिष्ठ आमदार शशिकांत शिंदे जनता यांच्या पाठीशी उभं राहणार, पाठीशी उभं राहील। शशिकांत शिंदेची काय काय कामं सांगाल? आपल्या इथं सावमंडप झालेत, बऱ्यापैकी रोडची कामं झालेत, गटरची कामं झालेत, तसंही हा पंचवर्षी आता महेश शिंदे आमदार आहेत, तर आमच्या इथं एक सभामंडप नाही झालेला किंवा गटरची कामं म्हणा, असे थोडी पण कामं झाली नाही। नुसते आपली कोट्टी आणलं पण कोट्टी कुठं गेलं त्या जनतेपर्यंत पोचलंच नाहीत। काल एक प्रकार घडला, तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली, तर त्याबाबत काय सांगाल? ते काय स्टेटस ठेवण्यावर झालं पण काय, पोराची स्टेटस वरनं कोणा दाखल होत नाही, त्याला मारहाण झाली, दडपशाही भरपूर झाली त्याच्यावर। मग ते हे थांबलं पाहिजे कुठे? थांबलं पाहिजे। तर मतदारसंघात जे राजकारण खालच्या पातळीवरचं होतंय, त्याचबरोबर विकास कामं जी होत नाहीत ही कुठंतरी बदललं पाहिजे आणि त्यासाठी परिवर्तन गरजेचं आहे। महाराष्ट्रात देखील परिवर्तन होईल आणि लाडक्या बहिणीचा कसलाही प्रभाव या मतदारसंघात दिसणार नाही असं यांचं मत आहे। आपल्या सोबत एक दादा आहेत, दादा नमस्कार। नमस्ते नमस्ते, बोला। मतदारसंघात आमदार कोण होईल वाटते? शशिकांत शिंदे। का शशिकांत शिंदे होते? काय आता मी खटाव तालुक्यातला आहे, आमचं गाव एकदम छोटस आहे, 700-800 मतदान आहे, पण त्यावेळेस आमचं गाव नकाशात पण नव्हतं, साहेबांनी नकाशात आणलं गाव, गाव एकदम आतमध्ये डोंगरात भागात आहे गाव आमचं, आणि साहेबांनी आम्हाला त्यावेळेस गावाला वस्ता दिला, आणि ते पण कधी कुठं बॅनर लावला नाही, काय नाही काय नाही, कुणालाही काही नाही साहेब, अजिबात म्हणजे एवढी कामं झाली, अंगणवाड्या झाल्या, तलाव झाला गावाला, तुम्हाला सांगतो मंदिरं बांधली, अक्षरशः गावात काहीच नव्हतं। मी माझ्या डोळ्याने बघितलं, मी लहान असेल एकदम लहान, त्यावेळेस पप्पांच्या खांद्यावरनं जायचो, पण एकदम चालतच, एक 7-7-8-8 किलोमीटर आतमध्ये आम्ही चालत जायचो, पण आता अशी कंडिशन नाही, आज आमच्याकडे चांगल्या गाड्या आहेत, चांगले रस्ते आहेत, चांगल्या सुविधा दिल्या साहेबांनी, पण येत्या 1-5 वर्षात काहीच विकास नाही झाला गावात, भावकी भावकीत भांडणं झाली स्टँडिंग आमदारांमुळं, गावातले वाद हे
चौकात यायला लागले, चौकातले वाद आमदारांच्याकडे जायला लागले आणि गावात जायची इच्छा गेली. अक्षरशः आम्ही गावकरी जेवढे आहेत तेवढे आम्ही साहेबांसोबत आहोत. बदल निश्चित होईल. शशिकांत शिंदे 100% एक 10 ते 15 हजाराच्या लीडनं निवडून येतील. काय येतील त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता मी जे भोगलंय, जे युवकांनी भोगलंय ते खूप भयानक आहे. आता ते सांगण्याच्या पलीकडचं आहे. आज माझ्या गावचं तुम्हाला उदाहरण देतो. मी युवकांना नोकऱ्या भेटल्याच नाहीत पण त्यांना पैसे दे वाटण्यात आले. पैशाचे त्याचं रूपांतर पावटीत झालं, दारूत झालं. अक्षरशः आमच्या गावात आमची म्हणजे वडिलांची पिढी होती ती अख्खी त्यांच्या सगळ्यांच्या गावात मा आहेत. आत्ताचे युवक आहेत ना युवक, एवढे भयानक अवस्था झाली आहे ना त्यांची. काय काहीच नाही ना, युवकांना रोजगार भेटत नाही. मग गावात बसून काय, चौकात बसून कामधंदच नाही. काय एक दोन कंपन्या आल्या असत्या, काहीतरी उद्योग वाढला असता. लोकांना वाटलं की आपल्याला काहीतरी बदल बघायला भेटेल पण तो बदल काय बघायला भेटला नाही. भांडणं माव्या ते वाढत गेलं. हे चुकीचं झालं. महेश शिंदेंवर लोकांनी विश्वास ठेवला पण त्यांनी काय त्यांचा विश्वासघात केला. पण ह्यावेळेस 100% तुम्हाला मी सांगतो शशिकांत शिंदे निवडून येतील. लाडकी बहीण काय त्यांच्या पाठीमागं उभी राहील विद्यमान आमदारांच्या? नाही, काय विषय, लाडकी बहीण आहे चांगली पण ती त्यांनी 2.5 वर्षापूर्वी का चालू केली नाही? 1-2-3 महिने यायचे, पैसे द्यायचे. म्हणजे काय आहे, तुम्ही पैसे घरात वाटाय जाण्यापेक्षा लोकांच्या अकाउंटला वाटू, हे झालं. आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही 5,000 रुपये द्या पण ज्यांना गरज नाही त्यांना 1,500 रुपये देऊ नका. काय आहे, ते शासनाचा पैसे आहेत. आता माझ्यासारखी लोक टॅक्स भरतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे आमचेच पैसे ना आम्हालाच द्यायचे आणि तुम्ही मला सांगायचं की मला मतदान कर पैसे देतोय म्हणून. हे चुकीचं आहे ना, लोकशाही आहे, लोकशाही वाचली पाहिजे. आज तुम्ही पैसे देता, बाकीच्या अधिकच्या सरकारांना का पैसे देता आले नाहीत? त्यांना पण वाटलं असेल ना लोकांना पैसे द्यावं. काय असतंय, लोकांना एक सवय लागली ना, 1,500 रुपये भेटतात, हे भेटतात, तर मग काय होतं, महागाई वाढते. दुसरी गोष्ट काय असती, एखादा रोजगार असतो भानात लोक कामाला येतात, भांगलायला येतात, लेडीज येतात. आज त्यांना 250 रुपये हाजवी असेल तर उद्या 350-400 रुपये हाजवी मागतील ती का? तर त्यांना 1,500 रुपये भेटतातच ना. त्यांनी आशाने काय होईल, आपल्या महाराष्ट्रातला रोजगार कमी होईल, त्याची महागाई वाढेल, लोक वाहनात ह्याच्यात कामं करायला मागणार नाहीत. ही योजना खूप चुकीची आहे. तुम्ही एका लेवलला विचार करताय, चांगले तर चांगले पण तुम्ही त्याचे परिणाम पण बघा, ग्राउंड लेवलला जावा. काय अवस्था आहे, खूप भयानक आहे. माझं गाव एकदम खेडेगावात येतं, मला माहिती काय कंडिशन आहे काय नाही. आता लोकांना मस्त मोठं मोठं बोलतात पण हे चुकीचं आहे. लाडक्या बहिणीचा काही उपयोग होणार नाही. मतदारसंघात काय दडपशाहीचं राजकारण होते काय? नाही, त्याच्यावर न बोललेलं चांगलं काय. मी तुम्हाला बाईट द्यायचो आणि उद्या माझ्या घरी पोलीस लावायचे. नाही नाही, मी तुम्हाला काय सांगतो. हा तेच आता ते डिस्क माझ्या गावाच्या पाठीमागचं गाव डिस्क. मला माहितीये ना, हे आम्ही 5 वर्ष भोगलंय. आता काय त्याचा उद्वेग व्हायचा असतो तो झाला. हे आम्ही भोगलेलं आहे आणि शेवटी काय आई वडिलांनी शिकवलंय की आपल्याला कोणी नसताना साहेब होते आणि कोणी जरी आलं तर साहेब ते साहेबच आहेत. आणि ज्यांनी आपल्यासाठी वाईट काळात मदत केली त्याला आयुष्यभर काय सोडायचं, तुम्ही तर सोडताल का? आज महेश शिंदे ते उद्धव ठाकरेंचे राहिले नाहीत, ते एकनाथ शिंदेकडे गेले. अजून त्यांच्याच घरातली लोक BJP आहेत. ते बॅनरवर फोटो दिसतात आम्हाला सगळे. कसं असतं, एकनिष्ठ म्हणजे काय, तर एकनिष्ठ म्हणजे विचार म्हणजे काय, पवार साहेबांचा विचार, पवार साहेबांनी महिलांसाठी काय काय धोरणं आणली, हे एक विचार आहे, लक्षात ठेवा. आज एकनाथ शिंदेंचे विचार काय आहेत ऐका ना. कसं असतंय, ह्या सगळ्या गोष्टी असतात ते खोलवर कोण विचार करत नाही. आता 4 पुस्तकं वाचल्यावर समजतं विचार काय असतं आणि एकनिष्ठता काय असतं. आज साहेब काही असले तर पवारसाहेबांशी आहेत, एकनिष्ठ आहेत तर काय आहेत, तर त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ आहे. त्या व्यक्ती म्हणून तुम्ही बघू नका, तर त्यांचा विचार म्हणून तुम्ही एकदा बघा. आणि तुम्ही जे लोकांना सांगताय ना, बाहेर देताय ना, तर तुम्ही युवकांना सांगा एकनिष्ठता म्हणजे हा विचार, पवारसाहेबांचा विचार आहे. आणि काय आपल्यासारख्या लोकांनीच तेच लोकांना सांगितलं पाहिजे की शरद पवार हा एक विचार आहे आणि त्या विचाराच्या पाठीमागे शशिकांत शिंदे. त्याच्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे राहणार का, तर 100,000% राहणार. आणि शशिकांत शिंदे 100% आमदार होतात त्यात काय शंकाच नाही.